सौभाग्यवती विद्यागौरी दीक्षित विरुद्ध श्रीयुत नंदकिशोर दीक्षित यांच्या घटस्फोटाच्या दाव्याचा निकाल मी आता जाहीर करतोय. वेल, तुमच्या दोघांच्या संमतीनुसार मी या घटस्फोटाला मान्यता देतोय. तथापि सौभाग्यवती विद्यागौरी दीक्षित यांच्या विनंतीनुसार आपल्या अल्पवयीन मुलीचा म्हणजे कुमारी ज्योती हिचा ताबा तिच्या आईकडेच राहील. ती 18 वर्षाची होईपर्यंत तिची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवरच राहील याची श्रीयुत दीक्षित तुम्ही नोंद घ्या. हा खटला आता संपलेला आहे. थँक्यू योर ऑनर. चला. ज्योती. पप्पा. ज्योती. पप्पा. पप्पा. हे बघ विद्या, कोर्टाचा निर्णय काही असू दे, पण माझ्या मुलीला माझ्यापासून तोडू नकोस. तुम्ही सोडा तिला. तुमची किंवा तुमच्या गर्भातील विचारसरणीची सावली सुद्धा पडायला नकोय मला तिच्यावर. अगं, माझी सुद्धा मुलगीच आहे ती. आहे नाही, होती. कारण ह्यापुढे ती फक्त माझी मुलगी म्हणून वाढणार आहे. तिची आई तर मी आहे, पण ह्यापुढे तिचा बाप सुद्धा मीच होणार आहे. ह्यापुढे तिच्यावर संस्कार असतील ते माझे, तिच्या पुढे आदर्श असतील ते मी ठरवून दिले. चल ज्योती. पण म्हणजे मला ती कधी भेटणार नाही? भेटेल ना, एकदा. वर्षातून एकदा मी जरूर तिला तुम्हाला भेटायला पाठवेन, अर्थात तिची इच्छा असेल तर. चल ती. मला भेटायला येशील ना? आता माझ्याजवळ नाही राहायचं, आईजवळ राहायचं. आईला त्रास देऊ नको. मला पत्र पाठव आठवणीनं. माझे कोण गते.
येस विद्या गौरी स्पीकिंग. दॅट्स राईट. गुरुवारी? गुरुवारी नाही जमणार. नो, यू मेक इट ऑन सॅटरडे. ओके, दॅट्स फाईन. बाय केतकर. येस. परवाच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगचा लक्षात आहे ना? येस मॅडम. शार्प 11 वाजता मी मीटिंग सुरू करणार आहे. सगळ्यांना वेळच्या वेळी हजर राहायला सांगा. येस. आणि ती लेटर 7:00 पोस्ट होऊ दे. येस. हॅलो रिलायबल इंडस्ट्रीज, वन मोमेंट प्लीज मॅडम. अमेरिकन एक्सपोर्ट काउन्सिलचा फोन आहे. काय? ते आपल्या अमेरिकन व्हिजिटचं कन्फर्मेशन विचारत आहेत. कन्फर्म म्हणून कळवा. कन्फर्म फॉर आवर साइड प्लीज. थँक यू. हॅलो. दॅट्स राईट. नाही, तुम्ही सबन कन्साइनमेंट गोडाऊनला पाठवा. ओके. मॅडम, परवा तुम्हाला वेडिंग रिसेप्शनला जायचं. प्लीज कॅन्सल इट आउट. तुमच्या जवळच्या नात्यातला आहे मॅडम. इन दॅट केस ज्योतीला पाठवूया आपण त्या वेडिंग रिसेप्शनला. ज्योतीला तुम्ही परवा वडिलांना भेटायला पाठवणार आहात? अरे हो, खरंच की. तुम्ही फोन तर लावून द्या, मी बोलते ज्योतीशी. राईट मॅडम. मॅडम, ज्योतीताई घरी नसणार. का? त्यांच्या कॉलेजचं फंक्शन आहे आज. ओ गॉड, यू शुड हॅव रिमाइंडेड मी अबाउट दॅट फंक्शन. आय एम सॉरी मॅडम. आज तिच्या कॉलेजमध्ये बेस्ट स्टुडंट अवॉर्ड जाहीर करणार होते. मी अटेंड करायला पाहिजे होतं ते फंक्शन. मी इथे. मम्मी. आलीस तू? हो मम्मी. गुड. कसं काय झालं तुझं फंक्शन? टॉप मम्मी, टॉप. थोडी मोठी मोठी लोक आली होती माहितीये. अगं, मराठे अँड मराठे इंडस्ट्रीचे चेअरमन सुद्धा आले होते. त्यांच्याच हस्ते झालं आमचं समारंभ. मम्मी, मला बघ किती बक्षिसं मिळाली आहेत. मेडल्स, ट्रॉफी, सर्टिफिकेट. आणि इतकंच नाही तर ह्या वर्षीची बेस्ट स्टुडंट म्हणून माझीच निवड झाली आहे. गुड, आय एम हॅपी अबाउट इट. नो यु आर नॉट. तुला माझं जरा सुद्धा कौतुक नाहीये. कौतुक काय करायचं यात? नीट जोपासलेल्या झाडाला चांगलं फळ लागलं तर त्यात नवल काय करायचं? अगं, पण तू फंक्शनला का नाही आलीस? आय वॉज बिझी. यु ऑलवेज बिझी. मला वाटतं एक दिवस मला सुद्धा तुझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. हे बघ, ती बक्षिसं कपाटात ठेव आणि जरा फ्रेश हो. बाकीचं सगळं आपण रात्री जेवताना बोलू. हॅलो स्पीकिंग. नो नो नो, इनफॅक्ट आय वॉज ट्राईंग टू कॉन्टॅक्ट यू. बट मम्मी. येस, रिगार्डिंग माय विजिट टू द स्टेट्स. येस. नो, आय प्रिफर टू स्टे समवेअर नियर अवर ऑफिस इन न्यूयॉर्क. येस, ऑफकोर्स इट इज व्हेरी नेसेसरी दॅट आय शुड बी एबल टू कोऑर्डिनेट विथ अवर युनिट्स ओव्हर देअर. आय एम सॉरी ज्योती, मला उशीर झाला. अरे वा, आज नूडल्स वाटत. ज्योती, तुझे फेवरेट ना? हे काय, तू जेवत का नाही आहेस? आज मी पप्पांजवळ असते तर माझी प्रगती झालेली पाहून त्यांना केवढा आनंद झाला असता. पप्पांबरोबर राहिली असतीस तर तुझी इतकी प्रगती झाली असती? सॉरी, मी उगाच पप्पांची आठवण काढली. आता आठवण काढलीच असं सांगते. परवा तू पप्पांना भेटायला जाणार आहेस. रिअली? हाउ नाईस. मी सगळी बक्षिसं घेऊन जाईन पप्पांना दाखवायला. लक्ष्मी, ड्रायव्हरला सांग सगळी बक्षिसं गाडीत ठेवायला. मी परवा पुण्याला चाललीये. पुण्याला नाही, आंबेवाडीला. आंबेवाडी? कुठल्या तरी धरणाच्या प्रकल्पावर सध्या घाम गळत आहेत ते. हे आंबेवाडी कुठे आलं? कोल्हापूर जवळ कुठलं तरी खेड आहे ग. खेड का? काय झालं? आय हेट विलेज लाईफ. अगं, पण फक्त 4 दिवसांचाच प्रश्न आहे. पप्पांसाठी 4 दिवस काय, 4 वर्ष देखील कमी वाटतील मला. पण कुठल्या खेड्या बिडात जायचं म्हणजे वैताग आहे. तिकडे एअर कंडिशन बेडरूम नसणार, चांगली हॉटेल्स नसणार आणि पप्पांचा टीव्ही VCR सुद्धा घेतला नसणार. तरी तुला जावं लागणार, कारण त्यांच्या माझ्या तसा करार झालाय. ठाऊक आहे मला, तुम्ही आई वडील घटस्फोट घेता आणि त्याची फळं भोगावी लागतात आम्हाला. ज्योती. बाईसाहेब, तुमचा फोन. बोलताना जरा विचार करावा माणसाने. हॅलो, विद्या गौरी स्पीकिंग. मी मराठे अँड मराठे इंडस्ट्रीजचा चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर विश्वासराव मराठे बोलतोय. बोला, काय काम आहे? अभिनंदन. कशाबद्दल? अहो, आपल्या मुलीला बेस्ट स्टुडंटचं अवॉर्ड मिळालं त्याबद्दल. ओ थँक्स. मॅडम, मला जरा आपल्याला भेटायचं होतं. उद्या सकाळची अपॉइंटमेंट मिळेल का? पण कशासाठी? ते मी उद्या सकाळी भेटल्यावरच बोलेन.
मी आपला फार वेळ घेणार नाही. मला माहित आहे आपण फार बिझी असता, म्हणून मुद्द्याचंच बोलतो. बोला ना. मी आपल्या ज्योतीला आमच्या श्यामसाठी म्हणजे माझ्या मुलासाठी मागणी घालायला आलो. मला इतक्यात तिचं लग्न करायचं नाहीये. अहो फक्त 17 वर्षाची आहे ती. ती खूप शिकणार आहे आणि त्यासाठी मी तिला स्टेट्सला पाठवणार आहे. समजा ही जबाबदारी आम्ही घेतली तर? मी विचार करून सांगते. ऑफकोर्स विचार करा. ज्योतीच्या वडिलांचाही विचार घ्या. नाही त्याची काही गरज नाही. ज्योतीच्या बाबतीत सगळे निर्णय मीच घेते. ठीक आहे मग मी कधी फोन करू? आता तुम्ही नाही, मीच फोन करेन. वेल दॅट्स फाईन. मी निघतो आता. एकच सांगतो, ज्योती आणि श्यामचं जर लग्न झालं तर त्या दोघांबरोबर आपलंही कोट कल्याण होणार आहे. ते कसं काय? रिलायबल इंडस्ट्रीज आणि मराठी उद्योग समूह जर एकत्र आले तर आपण इकडचं जग तिकडे करू शकतो. शक्य. थिंक अबाउट इट. बाय बाय. चल रे. खेळ आता थांबी. घे ज्योती. अगं थांबी. वेल डन. गुड गेम जो. चांगली खेळलीस. थँक्स. बाय द वे आपल्या पिकनिकचं काय आलं? तू येतेस ना? का? माझी मम्मी मला आंबेवाडीला पाठवते. आंबेवाडी? वेअर द हेल इज दिस मँगोवाडी? आय डोंट नो, पण माझ्या पप्पांची तिकडे ट्रान्सफर झाली आहे आणि नेहमीप्रमाणे या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी त्यांना भेटायला चालली आहे. ओ नो यार. श्याम बेटे, इस बार हम हार गए हैं पर हम जरूर खेलेंगे. लेकिन वो बैडमिंटन कोर्ट भी हमारा होगा, वो रैकेट भी हमारी होगी और वो शटल कॉक वो भी हमारा होगा. समझे? शट अप यार. काय चाललंय? एक तर ज्योति पिकनिकला येत नाही. ज्योति पिकनिकला येत नाही? अगं पण तुझ्याशी मजा कशी येणार पिकनिकला? तिला तिच्या वडिलांना भेटायला जायचंय आंबेवाडीला. अगं पण ते तू नंतर जाणार त्यांना भेटायला. माझी काहीच हरकत नाही ग, पण माझ्या मम्मीने मला पाठवलं पाहिजे ना. फ्रेंड्स कम ऑन, लेट्स ऑल गो अँड कन्व्हिन्स हर मदर. राईट. सॉरी, ते अजिबात जमणार नाही. बट वाय आंटी? अरे 4 दिवसांनी तिचे कॉम्प्युटरचे क्लासेस सुरू होत आहेत. पण ते थोडे उशिरा सुरू करता येतील की? करेक्ट आंटी. नो, मी तिचा वर्षभराचा प्रोग्राम ठरवलेला आहे आणि त्यात अजिबात बदल करता येणार नाही. बट मम्मी मी लिसन ज्योती, एक तर तुला पिकनिकला तरी जाता येईल नाही तर तुझ्या पप्पांना भेटायला आंबेवाडीला. आता ह्यातलं काय करायचं हे तू ठरव. चॉईस इज युअर्स. मग मी आंबेवाडीला जाते पप्पांकडे. हे काय ग ज्योती, सगळ्यांचाच मूड खराब करतेस तू. सॉरी फ्रेंड, मी माझ्या पप्पांना वर्षातून एकदाच भेटत असते आणि ते सुद्धा माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. शिवाय मलाही त्यांना भेटायची खूप इच्छा. म्हणून तुम्ही जा पिकनिकला, मी जाते आंबेवाडीला. आयडिया, आपण आपली पिकनिक आंबेवाडीलाच काढली तर? यार आंबेवाडीला काढणे तर फणसवाडीला काढ, पिकनिक ही झालीच पाहिजे काय? आंटी तुमची काही हरकत तर नाही ना? नाही. हा चांगला तोडगा काढलास तू. नाव काय तुझं? श्याम. श्याम मराठे. अच्छा, म्हणजे मराठे अँड मराठे इंडस्ट्रीजचा. अँड मराठे म्हणजे छोटा मराठे. नाही माझी काहीच हरकत. थँक्यू आंटी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पण एक मिनिट, 4 दिवसानंतर ज्योतीला इथे आणून पोहोचवायची जबाबदारी तुझी म्हणजे तुमच्या सगळ्यांची. कबूल? कबूल. अरे यांनी कशाला घेऊन आला पाहिजे? मी स्वतः त्या खेळात जास्त राहणार नाही. कम ऑन, लेट्स ऑल गो टू मांगोवाडी. डोंट वरी, बी हॅपी मॅन. आपली
गाडी गेली खड्ड्यात. ज्योती टायर ठीक आहे की नाही बघ. मॅड कुठला? ए दगड मारायला काय झालं? काय स्क्रू ढिला वगैरे झाला काय? काय झालं? काय झालं ते बघ. तुझ्यामुळे आमची गाडी खटत गेली. माझ्यामुळे? तुझ्यामुळे नाही कोणामुळे. आम्ही केव्हापासून हॉर्न वाजवतोय. तुला गाडी बाजूला गेला काय झालं होतं? हो गाडी बाजूला गेला जागा होती का? कमी बैलगाडीची घडी घालायची होती. यू स्टुपिड बैलगाडीवाला. ए शिवाय द्यायचं काम नाही काय? ओरिन समोर हिरोगिरी करतो हो र. स्वतःला काय आमिर खान समजतो काय? चलाय फार बोललास. तुझ्यामुळे आमच्या गाडीचं नुकसान झालं ते कोण भरून देणार? तो की तुझा बाप? शमारी. आणि आमच्या फिल्मचं नुकसान झालं त्याचं काय? ते कोण भरून देणार? तुझा बाप की हिचा बाप? बाप बीत काढलास याद राख. कोणाशी बोलतोस तू? तुला माहिती आहे तिचे वडील कोण आहेत ते? त्यांना कळलं तर तुला खडी फोडायला पाठवतील. असं हाय तरी कोणीचा बाप र? आम्हाला बी कळू दे की राव. हा इथल्या धरण प्रकल्पावर चीफ इंजिनियर आहे तिचे वडील. समजलं काय? हो हो दीक्षित साहेबांची मुलगी आहे ही. दीक्षित? दीक्षित साहेबांची पोर होय तू? मग तुम्हाला मदत केलीच पाहिजे. दीक्षित साहेबांचं नाव घेतलं म्हणून मला एक मिनिट थांबायला येणार नाही. थरथराची पेटी पोचवायचे थिएटरवर, नाहीतर लोक दगडी मारतील आमच्या लक्षाला. करून टाकला. हो आमिर खान तुमचं काम नाही ते. मागे चला धक्का मारा. चला चला. हो जुई चावाल्या उतरा धक्का मारा. अमजद खान चष्म्याला फुंकर मारायऐवजी गाडीला फुंकर मारा घ्या. मॅडम चला तुम्ही बी माग. मी काढतो खड्ड्यातून बाहेर तुम्हाला अंगात. धवळ्या पवळ्या नो यो खटारा बाहेर काढायचं बरं का आपल्याला. जोर लावायचं जोर. चला रे घ्यायचा काढली की नाही गाडी बाहेर? हो मग आता वाईस काय ठांकू बिंकू बोलाल की नाही राव? हा त्यात थँक्यू काय म्हणायचं? माझ्या वडिलांचं नाव ऐकून तू घाबरलास? घाबरलो अस मारे आता बसा हिथच बोमलत. चला रे ढवळ्या पवळ्यांनो. तीनचा शो साडेतीन वाजून गेले अजून थरथरांचा पत्ता नाही. काय लावलाय काय? कुठे आहे तो मालक? अरे ती लोक तुला शोधायला लोप लोप. डोकं सोडून सगळ्या लपलोय. तू एक काम कर तू घरी जा. घरी? तुझ्या आपल्या काही लगीन झाले का? रिला आणायची नाही. ताबडतोब तुझ्या घरी जा आणि बजरंगाच्या व्यायाम शाळेत बघ दीपू कुठे दिसतो का. अरे पण तो थेस्टर गेले प्रिंट आणाया. अगं अजून आला नाही म्हणून तर काळजी वाटते ना. बहुतेक बजरंगाने त्याला व्यायाम करायला लावला असेल. दुर्गा आत्याला विचारतो कुठे गेला आहे. पण एक मिनिट. काय मी आई येईपर्यंत तू सिनेमा सुरू करू नको. आता तुझ्या शिवाय माझा झेडूमा सुरू होतो का? चावट चावट इथे लपलायस होय तू. चल चावट बापरे हे टकलू आहे म्हणजे काका की काय कुठे थरथराची प्रिंट येते तोपर्यंत हा बघा थरथराट. कमळे कशा पण एवढी ओरडते. कुठं आग लागली? वय लागली नाही र पण लवकरच लागल. म्हणजे? अरे दीपू दादा तिथे लक्ष्याची प्रिंट आणायला ठेसनावर गेलाय आणि तो अजून आला नाही र. आणि लोक तिथे लक्ष्या मारायला उठलेत र. मारी नका. तुला कशाला काळजी एवढी लक्ष्याची? ते तुला नाही कळायचं. दुर्गात्या ए दुर्गात्या. काय ग कमळे काय झालं वाटायला? दुर्गात्या अगं दुर्गात्या दीपू दादा इथे आला काय ग? नाही नाही लक्ष्याच्या टुरिंग थिएटरवर जाणार होता ते. पण तो तिथे पण नाही. नाही अरे देवा आता माझ्या लक्ष्याचं काय होईल? मी आज आती अग बजरंग दादा कमळीचं लक्षण काय ठीक दिसत नाही. जमून टाक बाबा लवकर लक्ष्या बरोबर. नाव काढू नकोस त्या लक्ष्याचं. गावात त्याने टुरिंग थिएटर काढल्यापासून गावातली संधी पोरं बिथरली. अगोदर या माझ्या व्यायाम शाळेत इतकी पोरं यायची इतकी पोरं यायची. आता फक्त हे दोन पेलवान आणि मॅच व्यायाम करतोय का?
माझा दीपू असते की तुझ्या बरोबर? दीपू ना येतो की येतो की, पण त्या लक्ष्याला कुठं पकवतोय? तो त्याला देखील पाठवतो की सिनेमाचा डबा आणायला? अरे पण त्या आठवड्यात नाही, एकदा एकदा. हे बघ दुर्गे, तुला सांगून ठेवतो, काय त्या दीपूला म्हणावं त्या लक्ष्याच्या नादाला लागू नको. काय झालं? नाहीतरी एक दिवस त्याला बी मार पडल लक्ष्यासारखा. गव्हर्नमेंटने सांगितलंय फॅमिली प्लॅनिंगची फिल्म दोन्ही तीन वेळा बघितलीच पाहिजे म्हणून. पण लोक मारतात, तुझी फॅमिली मी सांभाळी ना. टिकू आला, टिकू आला. ए लक्ष्या ये इकडे लवकर, ये इकडे. आलास बरं झालं बाबा, प्रिंट आणली आहे. आतमध्ये घेऊन जा, आतमध्ये घेऊन जा लवकर. बरं झालं आलास. काय रे कुठे गेला होता तू? अरे काय झालं, मुंबईहून काही पोरं आली, त्यांची गाडी खड्ड्यात गेली होती, ती खड्ड्यात बाहेर काढत होती. आता जर आला नसतं ना तर मला खड्ड्यात बाहेर काढायची पाळी होती माहिती तुला. हा काय ध्यानच आहे गेला आतमध्ये, तुझी आतमध्ये जा. कानाखाली आवाज काढून चल पळ पळ चल चल चल. चावटच आहे ती पोरं कोण होती रे? आपले दीक्षित साहेब आहेत ना, त्यांची पोरगी आणि तिचे मित्र पिकनिकला आले. त्या आईला खडूस आहेत रे? असं आपल्या थिएटर मध्ये घेऊन ये, खडूसपणा जाईल सगळा. तू येतो ना पिक्चर बघायला आतमध्ये? नको. तू जा ना लवकर जा, वाट बघते ती. जातो. ए ढकला चोर लगा के असं काय करते हे? माधू ये साहेब. अरे श्याम ढकला, ही धरणावर काम करणारे माणसं इकडे कशासाठी येत आहेत? काय माहित नाही साहेब. आलं ढकलं, आलं आलं. अरे चिंकू तू अचानक कशी आलीस तू? पप्पा आमच्याकडे पिकनिकला आलोय चार दिवसांसाठी. आणि या अवतारात? इट इज ऑल बिकॉज ऑफ गाडी, बैलगाडीवाला. बैलगाडीवाला? ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन. फर्स्ट मीट माय फ्रेंड्स केदार. नमस्ते. नमस्कार श्याम. नाही ओळख करून दिले तर तुम्ही सगळे मला सारखेच दिसताय. चला 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 माधू सामान घेऊन ये, चला फ्रेश व्हा, चला चला फ्रेश व्हा एकदम. चला चला चला, तुम्ही दोघ जण आज बाथरूम मध्ये आंघोळ करून घ्या आणि तुम्ही दोघ जण मागे विहिरीवर. चला चला, विहीर त्या मागच्या बाजूला आहे. आणखी काय काय? तुम्ही दोघ जण इकडे या, चल बाथरूम या बाजूला आहे. पापा मी फक्त चार दिवसांसाठीच आली आहे. अगं माझं नशीब तू चार दिवसांसाठी आलीस तरी, मला वाटलं या वर्षी येतेस किंवा नाही. नाही म्हटलं तरी आंबेवाडी आमचं मागासलेलं गाव आहे. असं म्हणू नका ना पप्पा, ह्या चार दिवसातला प्रत्येक क्षण मी एन्जॉय करणार आहे. एक सांगतो तुला, आंबेवाडी चार दिवस राहिलीस ना तर यापुढे कायम आंबेवाडीत राहावंस वाटेल तुला. नाहीये पप्पा, मम्मीने मला बजावून सांगितलंय चार दिवसांपेक्षा एक काही दिवस जास्त राहायचं नाही. ओके, मेक द बेस्ट ऑफ इट. ओके गो. चटई ठेवली आता डबा माझ्याकडे. चला डबा नाही. ज्योती मला भूक लागली ना, डबा उघड ना. काय झालं ज्योती? अरे हा तर तो कालचाच बैलगाडी वाला. तो ते तो. येस दॅट्स राईट टिप्पू. अरे टिप्पू तुला कुठे कुठे शोधणार रे बाबा? हे बघ टिप्पू, ही पोस्टर आजच्याच गावात लागली पाहिजेत. अरे तिकडे काय बघतोय? अरे ती मुंबईची पोरं आहेत ना. मुंबईची पोरं मरू देत, ही पोस्टर आजच्याच गावात लागली पाहिजेत. कशाला? कशाला काय, पोस्टर नाही लावली तर जाहिरात नाही होणार, पिक्चर नाही चालणार, भाडं कसं वसूल व्हायचं? महेश कोठारे दुसरं पिक्चर देईल का? वडापावची गाडी टाकायला लागेल. वडापाव थांबा, पण त्याची मजा करूया. बोल दे इकडे, बोल दे. अगं पण तू करणार तरी काय? आता बघाच तुम्ही. हो आजच्याच गावात लागली पाहिजेत आणि हो शाळेतही लागली पाहिजेत. शाळेत? हो. अरे शाळेतली पोरं दांड्यावरून पिक्चर ला येतात म्हणून आपली पिक्चर चालतात. तोंडा शेणच घालतो त्याशिवाय नाही, त्याला दाखवतो बरोबर आमच्या गावचं शेण.
मशीच दिसाय लक्ष कोण मी मला स्विमिंग येत नाही काय तुम्ही मुलं माझा स्विमिंग सूट नाही ना तर मीच काढला असता बॉल हो त्याच्या आधी तुम्हाला बाहेर काढावं लागलं असतं ही गावची अन्नपूर्णा नदी हाय स्विमिंग टँक नाही मुंबईचा शट अप मी तुझ्याशी नाही बोलत आहे कम ऑन फ्रेंड्स लेट्स गो कुठल्या मूडनी आलो तो पिकनिकचा सत्यानाश करून टाकला बैलगाडीवाला तू म्हणत असशील तर आता या बैलगाडीवाल्याचा सत्यानाश करून टाकतो नको तो तुझ्यापेक्षा तगडा आहे चल राम राम मंडळी उद्या या बरं का स्विमिंग सूट घालून खेडव गावंढळ अशिक्षित कुठला अरे मुंबईकर कुठली का रे पो त्या मुंबईच्या पोरांच्या माग हात धुवून लागलात हा मी मी त्यांच्या मागे लागलो या लक्षाला विचार कोण कुणाच्या मागे लागलं ते बजरंगा माझ्या मागे लागला होता मला काय ऐकायचं नाही तुझं अगं मी नदीवरून आंघोळ करून आलो तेव्हा ह्या लक्षानं हा एवढा मोठा शेणाचा गोळा माझ्या तोंडावर मारला त्याच्या तोंडावर शेणाचा गोळा नाही तर फुलं मारायची काय म्हणणार तू मी म्हंटल तुला मी कवापासून सांगतोय मी तुझ्या तोंडावर नाही तर पोरींच्या तोंडावर गोळा मारला म्हणून बघितलंस बघितलंस आणि वर तोंड करून कसा बोलतोय खाली तोंड करून जेवतो का रे लक्षा लाज नाही वाटत तुला पोरींच्या तोंडावर शेण फेरवायचं अगं तुला माहित नाही दुर्गा मावशी अगं त्या पोरीनं चिकलातला बॉल उचलला आणि टिपूच्या पाठीवर आणला माझी सगळी पोस्टर चिकलात अरे मी पडलो त्याचं काय नाही तुला नंतर धुतला ना ती पोस्टर कोण धुणार माझी काय हालत झाले त्याची माहिती आहे ना थरथराचा थैथया झालाय लक्ष्मीकांत रजनीकांत झालाय महेश कोठारेचा बजरंगा झालाय लक्षा तुम्ही लोक गेल्यावर मी तो बॉल नदीत फेकून दिला बिचारी पोर बिचारी कोण ती पोर खूप माज आहे त्यांना खास करून त्या ज्योतीला काय नाव म्हणला ज्योती नाव पाठ झालं मावशे काहीतरी गडबड दिसते बर का तू याच काय ऐकते काहीतरी बडबडत बसतो ए खोट बोलायचं काम नाही सकाळी कोण वळून वळून तिच्याकडे बघत होत मावशे सांभाळ एक दिवस जोड्यानं पाया पडायला येतील हा म्हणाल ही तुझी सून सून असल्या मिजाज खोर पोरीची कोण लग्न करेल बरोबर मला म्हणते जर मी स्विमिंग सूट घातला असता ना तर नदीत उडी मारून बॉल काढला तिला नदी म्हणजे पोहण्याचा तलाव वाटला जर भोवऱ्यात सापडली ना तर भिंगरी जरगी फिरत राहील अरे पोरांनो तुम्ही चाललात कुठे कुठे या इथल्या नदी अगं इथली नदी म्हणजे काय मुंबईचा स्विमिंग पूल वाटला काय तुला अगं एक तर पाण्याला ओढ्यांशिवाय खोल आहे ओ पप्पा तुम्हाला माहितीये मी स्विमिंग चॅम्प आहे कोणी बुडत असेल तर मीच वाचवेन अगं पण ज्योती प्लीज पप्पा आज आम्हाला अडवू नका आम्ही किती छान पोहतो इथल्या लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आणि विशेषतः त्या बैलगाडीवाल्याला हो काय काही नाही ओके ओके गो बेताने जास्त खोलात जाऊ नका डोंट वरी पप्पा कम ऑन फ्रेंड्स त्या बैलगाडीवाल्याला जाऊन सांगा बघ आता कशी पोहते मी अगं त्या बैलगाडीवाल्याला मार गोळी तू झकासपैकी डाइव मार मी तुझा फोटो घेतोय मी दाखवतो थांब जरा पकड एक मिनिट तुला हात मारली जाड्या काय ज्योती मी तुझा फोटो काढतो माझ्याकडे चांगली पोहते Ah!
काम नाही, मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, काठावर उभं राहून फोटो नाही काढत बसलो. एक सनम चाहिए आशिकी के लिए. टिंग 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 टिंग. अरे बस इलू इलू चाहिए. ए कबड़ो कबड़ो आशिकी के कबूतर. आ म्हैसाली काय रे हे आपल्या गावामध्ये पिक्चर येणार आहे. पिक्चर मैने प्यार किया. मैने प्यार किया आर म्हणजे आपली स्टोरी की. आपल्या स्टोरीवर महेश कोठारला पिक्चर काढायला सांगूया. जीव गेला हे आजी रागव नग लय चिकनी दिसती. आईला फेसकाटच आहे. हे मला जरा मदत कर की पोस्टर लावायला. जर पाडली जर पाडली मी जरा वर जाऊन येतो. अच्छा काय झालं बोंबळायला. नको इथं नको लावू. काय झालं बापू मारू ना. अगं तू यायची आत लावू मग तर झालं. तू काळजी करू नको. मी आहे नव इथं कशाला काळजी करतीस. मैने प्यार किया. ए इथं जागा चांगली इथंच लावूया. बजरंग मैने प्यार किया तेरे शाळे मे बस बोंबलत आयला. पोरांना व्यायाम शिकव. ए ब्रश दे ब्रश दे लवकर ब्रश दे ये दे दे ब्रश दे लवकर. असं काय करते तू बजरंग यायच्या चिकटवतो तिकड. अरे तो मला चिकटवल. हे लवकर अगं दे ब्रश दे. अगं बाटली बुडवून दे. हे कमळीला मिशी आल्या. माझ्या बोर्डावर सिनेमाचं पोस्टर लावतो. महिने प्यार किया. महिने प्यार किया तुला आता उलटा टाकतो या बोर्डावर आणि चिकटवून टाकतो आणि मग दाखवतो माझा प्यार तुला. काय झालं एक तर याच्या टुरिंग टाकीज मुळे माझ्या एम शाळेत पुरेही नशी झाली. मी काय आणि आता माझ्या एम शाळेच्या बोर्डावर सिनेमाचं पोस्टर लावलं ते बी महिने प्यार किया. अरे पोस्टर बघून पळालेली पोरं परत येतील व्यायाम करायला. शर्यती का नाही होणार या वर्षी. म्हणजे तुला ठाव नाही काय. अरे बाबा अंबाबाईच्या टेकडीवर धरणाचं काम चाललंय. धरण अहो पण त्याचा जत्रेशी काय संबंध. अरे ऐकून तर घे बयाजवार. जिथं आपली जत्रा असते का नाही तिथं धरणाकडे जाण्यासाठी रस्ता तयार करायचं काम चाललंय. जागोजागी सुरुंग पेरून ठेवले सरकारी अधिकाऱ्यांना. जत्रा होणार कशी. ते काय नाही ठरल्याप्रमाणे जत्रा झालीच पाहिजे आणि बैलगाडीची शर्यत बी झालीच पाहिजे. तिकडे अंपायर असतो. त्या दीक्षित साहेबांची समजूत कोण काढणार. हे बी बरोबर. दीक्षित साहेबांची समजूत कोण काढणार. अरे कोण म्हणजे आपण काढणार. अरे या गावकऱ्यांच्या भावनेचा प्रश्न आहे. चला माझ्या बरोबर. तुमच्या भावना मी समजू शकतो पण ना माझा नाईलाज आहे. काय रस्त्याचं काम आधीच 2 दिवस खोळंबलंय. पण दीक्षित साहेब फक्त 2 दिवसांनी काय फरक पडणार. फरक नक्कीच पडणार आहे. काय 2 दिवस काम बंद ठेवलं तर कॉन्ट्रॅक्टरची माणसं दुसरीकडे कामाला जातात आणि पुन्हा धरणाचं काम रखडेल. नाही रखडणार. मी हमी देतो जर कॉन्ट्रॅक्टरची माणसं दुसरीकडे गेली तर गावातली सगळी तरुण मुलं मी तुमच्या मदतीला पाठवेन. आणि गरज पडलीच तर बजरंगा सकट तरी तयार केलेले तालमीतले पेलवान दगड उचलायला पाठवून देतो तुमच्याकडे. काय बजरंगा काय बैलगाडीची रेस. आम्ही समजे तुम्हाला मदत करू पण जत्रा ही झालीच पाहिजे. त्यामध्ये बैलगाडीची शर्यत बी व्हायला पाहिजे. दर सालचा रिवाज साहेब. साहेब
तुम्हाला फोन आहे मुंबई माफ करा मंडळी मी जरा फोन यांच्या चहा पाण्याचं बघ आणि ते बिस्किटाचं पण बघा कमी आवरा डिक्सेशन करायचं ते बिस्किट नका शांतीचा जोक करायला तू जोक मारला यू राम राम हाडाड राम राम हाऊ डेअर यू कम इन दिस हाऊस श्याम ह्याच्याशी इंग्लिश मध्ये काय बोलतोस ह्याला इंग्लिशचा एबीसीडी सुद्धा येत नसणार तुझी या घरात पाऊल टाकण्याची हिम्मत कशी झाली हे अंगाला हात लावायचं काम नाही बिन हाताचा मुंबईला जाशील शाळा पण गेला ऑफ दिस हाऊस काय बोललं रे तो म्हणतोय धोबी पचाड कसा असतो ते अरे काय चाललं का तुमचं सगळं अंकल हे गौंडळ अशिक्षित लोक आमची तक्रार करायला आले आम्ही व्हॉट नॉनसेन्स आणि तू असं वरती का बसलाय खुर्ची नाही का बसायला चल खाली उतर याच लोकांनी मला वरती बसवलं इंग्लिश मध्ये मला वर बसायचं नाही पापा तू चुकीचीच आहे ह्यानीच पहिली सुरुवात केली व्हॉट नॉनसेन्स आर यू टॉकिंग ज्योती शाळा आणि पापा काल नदीत बुडताना ह्यानीच मला वाचवलं कुणी दीपकने त्याचं नाव मला माहित नाही अरे कमाल आहे ये मी तुझी ओळख करून देतो दीपक ही माझी मुलगी ज्योती हॅलो हॅलो आणि हा तिचा मित्र श्याम शेक हँड्स नो नेव्हर दिस मॅन लिटरली किस्ड हर यस्टरडे दीपक नो सर आय डिडंट किस हर दॅट वॉज माउथ टू माउथ रिससिटेशन टू सेव्ह हर लाईफ याला मराठीत कृत्रिम श्वासोच्छ्वास म्हणतात तुम्हाला समजावं म्हणून त्याने इंग्रजीत सांगितलं थँक्यू दीपक माझ्या मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल मला धन्यवाद देण्याची काहीच गरज नाही सर अहो माझ्या जागी आंबेवाडीतला दुसरा कुठलाही मुलगा असताना तरी त्याने हेच केलं असत सरपंच तुमच्या गावची जत्रा कधी आहे उद्यापासून सुरू होणार साहेब काय बजरंगा बैदा बैलगाडीच्या शर्यतीने तिथं उद्घाटन होणार आहे शिटी वाजवलं असतं डवळ्या पोळ्या कुठे चालले ठीक आहे तुमची जत्रा होईपर्यंत आपण रस्त्याचं काम स्थगित करू वा वा धन्यवाद धन्यवाद तुमच्या बैलगाडीच्या शर्यतीत आमची बैलगाडी धावणार बरं का आणि आम्ही ती शर्यत जिंकणार आहोत तुम्ही तर आम्हाला केव्हा जिंकले दीक्षित साहेब आलो येतो दीक्षित साहेब चल 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 बाबा अरे बरीच काम आहेत बाबा पोस्टर लावायचे हे लई काम पडल्यात हे बैल पुढे अरे चल लवकर चल चल लवकर चला पप्पा आपण शर्यतीत नक्की भाग घ्यायचा ना डेफिनेटली मी शिट्टी वाजवल्या बघा रेस काही सुरू व्हायची नाही असं आहे पण तुझी शिट्टी आहे कुठं कुठे नको तू नको वाजव माझे बैल मागे जातील कबळे ती शिट्टी आली इकडं आण मग तुझा तिकडे घुमान उभी राजा काहीतरी करते येड्यावाणी हे लक्ष मी अक्की नाही तुझ्यासाठी हा हार आणलाय पण अजून रेस सुरू व्हायचे आपली रेस कवाच सुरू झाली या वर्षी रेस हरतोय बहुतेक मी हारलास तरी मी तुलाच हार घालणार मग आपण सात फेरे घ्यायचे तू अजून हळू ओरड बैल घाबरला शर्यतीचा टाइम झाला दीपू कुठे गेला देवीच्या दर्शनाला गेला आहे आई यश दे रेस इज अबाउट टू स्टार्ट चल ज्योती लवकर चल अगं किती वेळ रेस संपल्यावर येणार की काय
केलीये. अशी वरवरची हाक नकोय मला. हृदयाच्या तळापासून साथ घालशील तेव्हा साधी पुतुला प्रतिसाद दे. अगं ज्योती ज्योती, हृदयाच्या तळापासून साथ घालशील तेव्हा साधी पुतुला प्रतिसाद दे. दीपक, मी तुला हाक मारली. नारिग लटपट लटपट तुझ चाल नग मोठ्या नखऱ्यात बोल नग मंजूळ मैनेत नारिग नारिग नारिग. माधू काका. हा कोण ताई साहेब, अजून तुम्ही जागेच? काय पाहिजे का तुम्हास? नाही काही नाही. तो गाडीवाला ज्याने मला वाचवलं. कोण? तो दीपू होय. तो कुठे राहतो? हा देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार, तत्नना देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार. ए कमले काय ग, अगं गाणं म्हणते का भाताला वारा देते? हा दोन्ही भी एकदम करते, तरी पण काम कमी आणि गाणंच लय तुझं. सासरी गेल्यावर कसं होणार ग तुझं? हा सासू चांगली मिळाली तर बरं, नाही तर काय खरं नाही बघ तुझं. मला सासूच नाही. म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? लक्षाची आई लहानपणीच वर गेली. ए बया, म्हणजे तू धरून चालले वय लक्ष बरोबर तुझं लगीन होईल? मग दुसरं कोण त्याच्याशी लगीन करणार? आणि बजरंग दादा, तो तयार होईल वय? का नाही तयार होणार? म्या माझ्या दीपू दादाचा वशिला लावीन की. माफ करा, दीपक. दीपक? दीपू होय तोच, इथंच राहतो. काय पाहिजे? आपण ही दीपूची आय. नमस्कार. नमस्कार, मी दीक्षितांची मुलगी. आ दीक्षित साहेबांची लेख होय? अगं मग अशी बाहेर का उभी? ये आते. काय बघत उभी राहिलीस? दोन कप चा कर. वय वय नको नको कशाला? अगं असं कस, पहिल्यांदा आलीस ना? तशीच गेली तर दीपू रागवेल की माझ्यावर? ये आते. ये बस. माझा दीपू सारखा ज्योती ज्योती करतो, ती तूच नव? काय येडी म्या, म्या विषयानं भरले आणि तुला बी भरवलं. थांब. काल तुझ्या गाडीची बैल उधळली होती नव? तुम्हाला कळलं वाटतं ते? दीपू मला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? हा अगो काल रातभर पुन्हा पुन्हा तेच तेच आम्हाला सांगत होता तो. एकदा बजरंग दादाला, एकदा मला. ज्योतीला असं केलं आणि मग मी तसं केलं. ज्योती अशी आणि ज्योती तशी. रातभर त्याचं हेच चाललं होतं बघ. काल त्याच्यामुळेच माझे प्राण वाचले. ते तर वाचणारच ग, पण कुठं लागलं नाही ना हो तुला? फार नाही, जरासं खर्चटले. अगं काय जरासं, केवढं लागलंय तुला? कमळे बघ ग माझ्या पोरीला केवढं लागलंय. हा होय होय कपाचा कान तुटलाय, सांभाळून घ्या. सावकाश बी. हा दुसरा कप नव्हता होय, एकच कप आहे. दीपक कुठे बाहेर गेलाय का? कोणाच ठाव, तुला ठाव आहे का?
लक्षात ठेवा सर. हा लक्षा कोण? त्यो त्यो नाही का आपला टुरिंग टॉकीज वाला? तिला कसं ठावा असणार? घेऊन जा तिला. आणि हे बघ परत या निवांत येळ काढून ये बर का. आणि हे बघ वोट सूट जीव धोक्यात घालू नकस. अग प्रत्येक वेळे कोणी जीवाचा जीवलग भेटलच असं नाही. हा जा जा घेऊन तिला. चला चला येते मी सांभाळू ना. सावकाश ग. अरे अरे तू कशाला हलतो? हिरोईनचा चेहरा आकडा असला तरी चालेल. पोस्टर सरळ लागलं पाहिजे. कसं सरळ काय त्या बाजूने घे. शाबास शाबास. लागलं काय? लागलं काय? शाबास. ते हिरोईनला हात नको लावू. संजय दत्त गोळी घालेल तुला. लक्ष हिरोईन हाक मारली मला. हॅलो पडल. आले हे फेस काढू. आई 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 माझी आई कशाला आली आता? संध्याकाळी आहे. संध्याकाळी शो आहे. अरे दीपू कुठे आहे? ज्योतिताई आली आहे ना त्याला भेटाया. ज्योतिताई कशाला? काल त्यांनी म्हणजे प्राण वाचवल्याबद्दल मला त्याचे आभार मानायचे. आभार मानायचे? मग त्यासाठी तुम्ही कशाला आलात? पोस्टरनी पाठवलं असं चाललं असत. म्हणजे तुमचे आभार जरा लवकर पोचले असते ना. पोस्ट पण घेऊन आला असता. तुम्हाला नसतं यावं लागलं. नाही मला त्याला प्रत्यक्षातच भेटायचं होतं. प्रत्यक्ष त्याला कुठे लागलं तर नाही. तुला काय अक्कल आहे? काहीतरी बोलते. काय सांगू तुम्हाला? अहो तिची सगळी हाडं पिचून गेली आहे. तो उजव्या कुशीवर वळला तर डावीकडची हाडं वाजत्यात खडखड 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 खडखड. डाव्या कुशीवर वळला तर उजव्या साईडची हाडं वाजत्यात खुळखुळ खुळखुळ खुळखुळ. सगळ्या शरीराचा नुसता खुळखुळा झालाय. खुळखुळ खुळखुळ. काय बोलताय तुम्ही? कुठे आहे तो? शेतावर. आपण ते शेक घेत बसला असेल. तुम्ही लवकर जावा आणि त्याला जोरानं हाक मारा. तो तुम्हाला ओ म्हणेल. जात आहे ना वर. जा दीपक. दीपू 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 दीपू. अशी वरवरची हाक नकोय मला. हृदयाच्या तळापासून साथ घालशील तेव्हाच हा दीपू तुला प्रतिसाद देईल. प्रियतमा साजने प्रियतमा
तया सया तुझा बिना जग हे सुने अगर तुम्हारी जगह हम होते तो इतनी देर में हम बंबई पहुंच गए होते समझे ए, चुप जा जॉन बस हर बड़बड़ के लिए गप हस्तिस की चले हुए हे काय कुठे चला तुम्ही सगळे हां कुठे म्हणजे अगर परत नको का जायला एवढा लवकर एवढ्या लवकर काय अगर चांगले 4 दिवस झाले आपल्याला इकडे येऊन 4 दिवस झाले हो 4 दिवस कसे गेले हे कळलंच नसेल तुला अगं चल लवकर निघायची तयारी कर तुझी हां अगं बॅग आण बॅग यस हरी अप तुम्ही सगळे थांबा मी आलेच तू इथे आलीस ते फक्त 4 दिवस मजा करण्यासाठी
ते प्रेम भीम सगळं झूठ होतं, नाटक होतं. काय झालं? सॉरी. आता सॉरी म्हटलं ना. मजा आली बघ. रे सलाम आहे. गप्प का काहीतरी. उचके देत काय चुम्मा मागती? त्या दीपूदादा कसं करतो या? काय करतोय? आईला फेस कट. अरे दीपू, अरे काय करतोय? काय झालं तुला? वेडर का काय करतोय? काय झालं तुला? काय नाही. कोण काही बोललं का? ती मुंबईची पोरं बोलली का? आता सांग, जाऊन त्यांच्या तंगड्या तोडतोय एकेकाच्या. त्यासाठी तुला मुंबईला जावं लागल ना. कशा बाई? ती पोरं कवच पळाली मुंबईला. हा आता आलं लक्षात. हा काय चिल्लाय? ती ज्योती गेली नव मुंबईला म्हणून हा चिल्लाय. लडकीचा गुस्सा लकडी पे. माझं नाही ध्यानात आलं. अगं मेंदू आहे का लकडी आहे? तुला सांगतो यो दीपू, त्या ज्योतीच्या प्यारमात पडलाय. कीर्तीच्या जाळ्यात गावलाय मासा. कीर्तीच्या जाळ्यात गावलाय मासा. त्याचा हो आला नाही भरोसा. सुटका नाही कधी. आहा जीव असा गुंतला. हो जीव असा गुंतला. हरवली शोधू कुठ. प्रीत हरवली शोधू कुठ. तिच्या विना मी जगू कस. व्याकुळ प्राण प्रिये प्रिये प्रिये. जीवाचा गुंतला.
जमीन? आम्ही तिला खूप आग्रह केला पण तिने साफ नाही म्हणून सांगितलं. तिची तब्येत बरी आहे ना? हो, पूर्वीपेक्षा जास्तच बरी आहे. म्हणजे? तुमची ज्योती एका खेडूताच्या प्रेमात पडले. काय? होय आंटी, ज्योती आंबेवाडीच्या दीपक नावाच्या एका शेतकऱ्याच्या पोराशी प्रेमाचे चाळे करते. शेता, खबरदार तिच्या विषयी असं काय भलत असेल तर बोलला असत. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ती माझा विश्वासघात करणार नाही याची मला 100% खात्री आहे. मग हे काय आंटी? जेंटलमन, हा माझा मुलगा श्याम. मला वाटतं तुम्ही सगळेजण याला ओळखताच. हॅलो जेंटलमन. हॅलो. आजपासून आपल्या मराठी अँड मराठी इंडस्ट्रीज मार्केटिंग डिव्हिजन श्याम सांभाळणार आहे. यंग मॅन वेलकम. हॅलो. अँड जेंटलमन, डोंट वरी, कसलीही काळजी करायची गरज नाही. आपली सध्याची आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार आहे. आंबेवाडीच्या धरण प्रकल्पासाठी आपण जे टेंडर भरलेलं आहे ते टेंडर जर पास झालं तर आपल्याला 5 कोटीची ऑर्डर मिळणार आहे. एक्सलंट. अँड लेट मी टेल यू, आय हॅव नो डाऊट्स, ही ऑर्डर आपल्यालाच मिळणार आहे. कोणत्याही क्षणी सरकारकडून या संबंधी पत्र येईल. एक्सक्यूज मी सर. येस. सॉरी सर, पण हा जोशी बोलाव, काय काम आहे? सर, सरकारनं आपलं टेंडर नापास केलंय. लेट मी सी, याचा अर्थ काय जोशी? सर, मला वाटतं आंबेवाडीच्या चीफ इंजिनियरनं आपल्या विरुद्ध शेरा मारलेला दिसतो. कोण आहे हा आंबेवाडीचा चीफ इंजिनियर? हॅलो, हा दिस इज चीफ इंजिनियर डॅम प्रोजेक्ट आंबेवाडी. मी मराठे अँड मराठे इंडस्ट्रीजचा चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर विश्वासराव मराठे बोलतोय. हा बोला. हे पहा, धरणाच्या बांधकामासाठी मटेरियल सप्लाय करायचं आम्ही टेंडर भरलं होतं. हा बरं, मग ते रिजेक्ट झालंय. मी स्वतः रिजेक्ट केलंय ते. का? कारण तुमचा माल अतिशय निकृष्ट दर्जाचा होता. हे पहा, मागच्या वर्षीचं टेंडर पास झालं होतं. गेल्या वर्षी मी इथे इंजिनियर नव्हतो. ओ आय सी. मग असं करता का इंजिनियर साहेब? तुम्ही मुंबईला याल? नाही, आम्ही तुमचं पूर्ण समाधान करू. सॉरी, मी अतिशय समाधानी आहे. मग समजा मी आंबेवाडीला आलो तर? त्याचा काही उपयोग होणार नाही साहेब. नाही, मी तुमचं समाधान करू शकणार नाही. दॅट्स ऑल. हॅलो. डॅम इट, व्हॉट नॉनसेन्स. हा आंबेवाडीचा इंजिनियर आपल्या मुळावरच उठलेला दिसतोय. सर, त्या घोरपड्यांना आता काय सांगायचं? घोरपडे? येस येस. सर, त्यांच्याकडून आपण 25 लाख रुपये बिझनेस करता घेतले. आय नो आय नो. पण सर, आता त्यांचा माणूस वसुली करता येईल. दॅट हे आंबेवाडीचे इंजिनियर म्हणजे मिस्टर दीक्षित तर नव्हेत. तुला काय ठाऊक? अहो, त्यांची मुलगी माझ्या बरोबरच माझ्या कॉलेजमध्ये शिकते. आय सी. दॅट पाहिलेत तुम्ही तिला? कोण रे? ज्योती दीक्षित. हो. अहो, ज्योती दीक्षित ही त्यांचीच मुलगी. आंबेवाडी 4 दिवस आम्ही त्यांच्याकडेच होतो. अरे मग गाढवा हे तू अगोदर का नाही सांगितलंस? अशोक, अशोक पहलवान म्हणतात मला. येस. घोरपडे साहेबाकडनं आलोय. जोशी, यू मे गो. येस सर. बोला, काय काम आहे? वसुलीसाठी आलोय. घोरपडे साहेबांना सांगा आमचं टेंडर अजून पास व्हायचंय, पुढच्या आठवड्यात या. हे बा, तुमचं टेंडर नापास झालंय हे आम्हाला ठाऊक आहे. पुढच्या आठवड्यात आमचं टेंडर पास झाल्याचं लेटर येईल. कशावरून? तुम्ही काय सरकारचे जावैया? मी नाही, पण माझा मुलगा होणार आहे. म्हणजे? आंबेवाडीच्या धरण प्रकल्पावरच्या चीफ इंजिनियरच्या मुलीशी त्याचं लग्न होणार आहे. ठीक आहे, मी घोरपडे साहेबांना जाऊन सांगतो. पण लक्षात ठेवा, हा शेवटचा वायदा आहे. हा जर वायदा चुकला तर आमच्या साहेबांना माहिती आहे 25 लाख रुपये कसे वसूल करायचे. येतो मी. डॅड, तुम्ही आता जे बोललात ते खरं आहे. माझं ज्योतिषी लग्न? येस. पण ते कसे शक्य आहे? का?
ज्योतीचं तर आंबेवाडीच्या एका शेतकऱ्यावर प्रेम आहे. मग तू आंबेवाडीत जाऊन काय केलंस? आंब्याचं लोणचं घातलंस? इडियट. पण डायरेक्ट आता कोणत्याही परिस्थितीत ज्योतीशी तुझं लग्न झालंच पाहिजे. झालं पाहिजे हे खरं, पण तिच्या आई बान परवानगी दिली पाहिजे ना. घे. अरे थांब, मी ठेवते. अगं तिच्या आई वडिलांचं नंतर बघू ग. अगोदर तुझी परवानगी आहे की नाही ते सांग. लई मन कावडा बन. आता जस मी नाही म्हणलं तर तू लगीन करणारच नाही. हा हा, आता तू नाही म्हणलंस तर नाही करणार. बस 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 करा माझ्या, बस खरं वाटेल कुणाला. जा आधी तिच्या आईबाची परवानगी घे, आणि परवानगी असेल तर मला बी सून म्हणून पसंत आहे. आई खरं सांगतेस? आई तू किती चांगली आहेस ग. अरे 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 असून दे असून दे, काढ हो. तिच्या आईबाच काय? त्यांच्या परवानगीची तू अजिबात काळजी करू नको. आई ज्योती आजच तिच्या पप्पांना विचारणार आहे. असं? नो नो, या बाबतीत मी तुला काहीही मदत करू शकत नाही. पण पप्पा. हे बघ बेटा, कायद्याने माझे हात बांधले गेलेले आहेत. कोर्टाने तुझी संपूर्ण जबाबदारी तुझ्या मम्मीवर सोपवली आहे. पण पप्पा, तुम्ही माझे वडील आहात. बेटा वडिलांना तरी मी फक्त तुला आशीर्वाद देऊ शकतो, बाकी काय नाही. दीक्षित हिअर. हा हा हा, हॅलो. हा दीक्षित बोलतोय सर. उद्या? राईट सर. ओके सर. अच्छा, ज्योती धरण प्रकल्पाच्या मीटिंग साठी उद्या मला सकाळी दिल्लीला जायचंय. त्या अगोदर मी तुला मुंबईला पाठवायची व्यवस्था करतो. नाही पप्पा, तुमची संमती मिळाल्याशिवाय मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, आणि मीही मुंबईला जाणार नाही. सांगा ना पप्पा, आहे ना तुमची संमती? तुला खरंच वाटतं दीपूशी लग्न केल्यावर तू सुखी होशील? हो. हे बघ बेटा, तू अतिशय गरीब आहे, तुझ्या कुठल्याही इच्छा तो पुऱ्या करू शकणार नाही. बंगला, गाडी, नोकर, चाकर. दीपूसाठी मी या सगळ्या गोष्टीवर पाणी सोडायला तयार आहे. बघा, नंतर पस्तावशील, त्याला सोडून देशील. तुझ्या मम्मीने मला सोडलं तसं. मम्मीनी केलेली चूक मी कधीच करणार नाही पप्पा. नक्की? नक्की. मग माझी संमती आहे. अंबाईची कृपा आपल्या पाठीशी आहे. ज्योती, उद्या मी तुझ्या कपाळाला कुंकू लावणार सगळ्या गावकऱ्यांच्या आणि अंबाईच्या साक्षीनं. अंबा माता भक्तांसाठी प्रगटे संकटकारी. अंबा माता भक्तांसाठी प्रगटे संकटकारी. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. गोंधळ आईच्या नावाचा, उधळू भंडारा भक्तांच्या नवसाचा. ह्या प्रसाद मातेच्या मायेचा, तळ येणार येणार सौभाग्याचा. रूप मातेच मातेच पाहून घ्यावं डोळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. आम्ही वाह
तो शपथ अंबाईला यश येऊ दे आमच्या शुभ कार्याला करतो नवस जगदंबा मातेला नाही अंतर घेणार पिरतीला अन नारळ नारळ वाहीन तुझी आपाई गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी 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 आम्ही आंबेचे गोंधळी अंबा माता भक्तांसाठी प्रगटे संकटकारी गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी 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 आम्ही आंबेचे गोंधळी अंबाबाईच्या नावाने ज्योतीच्या पप्पाने तिला संमती दिली ते आता इथे असते तरीही काही उपयोग झाला नसता
कारण ज्योतीने कोणाशी लग्न करायचं हे फक्त मी ठरवू शकते. आणि एका अशिक्षित आणि दरिद्री मुलाशी लग्न करायला माझी मुलगी काय रस्त्यावर पडलेली नाही. अशिक्षित? कोण अशिक्षित? कोण दरिद्री? चांगला बीएससी झालेला पोरगा आहे, स्वतःचं राहतं घर आणि शेतीवाडी बी आहे. बाई मी जरा बोलू का? तुम्ही कोण आणखीन? मी या मुलाची आई. मला कबूल हाय तुमच्या वाणी आम्ही पैसेवाले नाही, पण आंबाबाईच्या कृपेनं खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत. आणि तुम्हाला सांगते बाई, तुमच्या पोरीला दोन वेळाच्या अन्नाची दादा मी नाही पडू द्यायची कधी. प्रश्न दोन वेळाच्या अन्नाचा नाही आहे बाई, तुमच्यात आणि आमच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. पैसा, राहणी, मान, प्रतिष्ठा यापैकी कुठल्याच बाबतीत तुम्ही आमच्याशी बरोबरी करू शकत नाही. माझ्या लेकीला सून करून घ्यायची तुमची ऐपत तर सोडाच, लायकी सुद्धा नाहीये. हो बाई, लायकीची भाषा केलीत ना तर तुमच्या पोरीला उठवून घेऊन जाऊ, सांगून ठेवतो. तेवढी तुम्ही हिम्मत करून दाखवाच. असं? हे दीपू बघत काय राहिला, धरतीचा हात आणि घेऊन चाल आपल्या घरला. खबर हात लावला असत. तुम्ही सगळे जण नीट कान फोडू नये का? ही मुलगी 18 वर्षाच्या आतली आहे. तुम्ही जर हिला पळवायचा प्रयत्न केलात ना तर तुमच्या सगळ्यांच्या हातात बेड्या पडतात. अरे का म्हणून, का म्हणून? अरे लग्न करणं म्हणजे काय गुन्हा आहे का? हो हो, अल्पवयीन मुलीशी लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे. अरे पण तिची संमती असली तरी. हो तिची संमती असली तरी सुद्धा. आता बघूया मला कुणाला तुरुंगात जायची घाई झाली ती. चल बाहेर ये. अभी ऐकून ठेव माझं. बाहेर ये. अभी प्लीज. डोंट फॉरगेट अ सीन. अभी प्लीज. चल. ज्योती कामा घरपणा नकोय. हे बघ, माझ्यावर तुझ्या रडण्याचा काही परिणाम होणार नाहीये. मी तुझ्या पप्पांना भेटायला आंबेवाडीला पाठवलं होतं तर तू हे उद्योग करत असलीस तिथे. रडणं एकदम बंद ज्योती. चुप. स्टॉप इट आयसे. ह्या पुढे त्या दळभद्री पोराचं नाव काढायचं नाही, कळलं? आणि उद्यापासून तुझे कॉम्प्युटरचे क्लासेस सुरू होत आहेत. मी नाही जाणार, मी नाही जाणार कॉम्प्युटरच्या क्लासला. मी कॉलेजला सुद्धा जाणार नाही. ते मी ठरवीन, तू नाही. हो सगळ्यात तूच ठरव, तशी काय मला अक्कलच नाहीये. किती अक्कल आहे ते दिसलं ना. मी वेळीच तिथे आले म्हणून बरं झालं, नाही तर नऊवारी लुगड्यात चूल फुंकताना दिसली असतीस त्या थेरडीच्या पुढ्यात. बाबी प्लीज, दीपूच्या आईला थेरडी बिडी बनू नकोस. अच्छा, चार दिवसात तुला तिचा इतका लळा लागला आणि 17 वर्ष मी तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्याचं काहीच वाटत नाहीये? तिने 4 दिवसात जी माया लावली ती तुला 17 वर्षात नाही लावता आली. ज्योती, हाउ डेअर यू से दॅट, हाउ यू डेअर. भाईसाहेब, भाईसाहेब तुमचा फोन आहे. हॅलो, मी मराठे बोलतोय. कळलं, बोला. मग काय ठरवलं आपण? कशाबद्दल? अहो, ज्योती आणि श्यामच्या लग्नाबद्दल. काय ठरवलं नाही अजून? हे पहा, मुलीचं लग्न वेळच्या वेळी झालेलं बरं असतं. अहो पण ती कुठली वेळ मला ठरवू द्या ना, तुम्ही कशाला त्याची काळजी करताय? जो उठतो तो आपला माझ्या मुलीशी लग्न करायला निघालाय. काय माजोरडी बाई आहे. काय झालं डॅड? सरळ फोन ठेवून दिला, ती गेली बघ. शराब, ती उडत गेली तर मी बुडत जाईन. घोरपडे मला जिवंत ठेवायचं नाही. लिलाव मांडेल तो आपल्या घरादाराचा. पण जर ज्योतीलाच माझ्याशी लग्न करायचं नसेल तर मी काय करणार? ती नाही, तिचा बाप करील. बाप? महामूर्ख आहेस, बेवकूफ आहेस. अरे एक साधी पोरगी पटवता आली नाही तुला? इतकी वर्ष कॉलेजात जाऊन केलंस काय इडियट? पण मी तरी काय करणार, तो आंबेवाडीचा दीपक मध्ये आला ना. चुप. हे बघ श्याम, हा मराठी अँड मराठी इंडस्ट्रीच्या अस्तित्वाचा आणि आपल्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुझं ज्योतिषी कोणत्याही परिस्थितीत लग्न झालंच पाहिजे. मग 72 आहे. दीपूचा खून करावा लागला तरीही
कशाला आलात? तुला भेटायला? बसा. नको, मी उभाच ठीक आहे. मी इथे बसलो तर तुझं हे किमती फर्निचर खराब होईल. बोला, काय काम आहे? मी तुला सांगायला आलोय की दोन प्रेमी जीवांची ताटातूट करण्याचा तुला काय अधिकार नाही. ज्योतीच्या बाबतीत तुम्ही लक्ष घालायचं नाही असं आपलं 10 वर्षांपूर्वीच ठरलं होतं. गेल्या 10 वर्षात कधी लक्ष घातलं मी? तू तिचं काय करत होतीस याची चौकशी केली मी कधी? तू तिच्यावर जे संस्कार करत होतीस, स्वतःचे बेगडी आदर्श तिच्या समोर ठेवत होतीस, ते निमूटपणे सहन केलंस ना मी? पण आज माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि म्हणूनच मला बोलावं लागतंय. तिच्या आयुष्याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तसं असतं तर तिच्या वाटे तू आली नसतीस. मुलगी चुकीच्या वाटेने जात असेल तर तिची वाट अडवणं हे आईचं कर्तव्य आहे. प्रेमात पडलेली माणसं कधीही चुकीच्या वाटेने जात नाहीत. माझा अनुभव वेगळा आहे. कारण तू कधी प्रेमात पडलीच नाहीस. मग आपलं लग्न काय होतं? ते नेमकं मलाही कळलेलं नाही अजून. पण खरं प्रेम केलं असतंस तर 8 वर्षात मला घटस्फोट दिला नसतास. गेल्या 10 वर्षात हा प्रश्न अनेकदा माझ्या मनात आला की तुम्हाला घटस्फोट देण्यात मी खरंच काही चूक करते का? पण आता वाटत नाही. डॅडींच्या विरोधाला न जुमानता मी तुमच्याशी लग्न केलं ते तुमच्यावर प्रेम नव्हतं म्हणून. डॅडींच्या मागे लागून मी त्यांना तुम्हाला रिलायबल इंडस्ट्रीजची मॅनेजिंग डायरेक्टरशिप ऑफर करायला लावली ते तुमच्यावर प्रेम नव्हतं म्हणून. पण मी जेव्हा तुझ्या वडिलांच्या हातातला भालू व्हायचं नाकारलं तेव्हा तू काय केलंस? सगळं बॅग भरली साठी ज्योतीला घेऊन चालतेस? कारण गरिबीत खितपत पडून राहणं मला पसंत पडणार नव्हतं. दाराशी चालत आलेल्या लक्ष्मीला लाथ मारून बाहेर घालवणं मला मंजूर नव्हतं. आणि मी जर डॅडींकडे परत गेले नसते ना तर डॅडींची सगळी संपत्ती धर्मदाय खात्यात जमा झाली असती. माझ्यासाठी एवढा देखील त्याग करावा असं नाही वाटलं तुला? नाही, कारण तो त्याग मला महागात पडला असता. आणि म्हणूनच मी म्हटलं की तू कधी प्रेम केलंच नाहीस. कारण त्याग ही प्रेमाची पहिली पायरी असते. सुदैवानं माझ्या मुलीला ते समजलंय आणि म्हणून मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं ठरवलंय. पप्पा, रडायचं नाही, रडायचं नाही. कशी आहेस तू? आधी तुम्ही कसे आहात ते सांगा पप्पा. म्हणजे दीपू कसा आहे ते सांगा असंच ना? दीपू कसा आहे हे मला वेगळं सांगायला नको पप्पा. मला ठाऊक आहे तो कसा आहे. आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकणार पप्पा. एक महिनाभर सुद्धा नाही. म्हणजे? म्हणजे बरोबर 1 महिन्यानंतर तुला 18 वर्ष पूर्ण होणार आहेत. पप्पा, तू सज्ञान होणार आहे, सज्ञान. मग दीपूशी लग्न करायला तू स्वतंत्र आहेस. खरंच पप्पा? ऑफकोर्स. मम्मीने विरोध केला तरी? अग मम्मीस काय, कोणी सुद्धा काय करू शकणार नाही. कारण तुझं कन्यादान मी स्वतः करणार आहे. ओ पप्पा. येस, पण म्हणूनच 1 महिनाभर, फक्त 1 महिनाभर तुझी मम्मी सांगेल तसं वागायचं. म्हणजे त्रास नाही होणार तुला.
हो पप्पा, तुम्ही सांगाल तसं वागेल मी. गुड. पण दीपूला, मी त्याला आधी सगळं सांगितलेलं आहे. ओके. निघतो. काय कान फुंकलेत तिचे? मुलीचे कान फुंकायला मी रिलायबल इंडस्ट्रीजचा चेअरमन नव्हे. काय ग, काय सांगितलं पप्पांनी तुला? ही अशी कितीही तोंड आणि माना फिरवलेस ना, तरी त्या भिकारड्या कारट्याबरोबर मी तुझं लग्न होऊ देणार नाहीये. निदान एक महिनाभर तरी. म्हणजे? म्हणजे तुला माझ्यावर जी काही सक्ती करायची आहे, जो काही छळ करायचा आहे तो करून घे. महिनाभर, महिन्यानंतर मला 18 वर्ष पूर्ण होत आहे. मी संज्ञान होईल. मग मी समर्थ आहे दीपूशी लग्न करायला. तर तुझे पप्पा तुला हे बदामृत पाजून गेले? लक्ष्मी, दरवाजा बाहेरून लॉक कर. हॅलो. मराठे. हा बोलतो. मी विद्या गौरी बोलते. हा बोला मॅडम. तुम्ही म्हणाला होतात ना कि मुलीचं लग्न वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. हो. ती वेळ मी ठरवली. काय? येत्या 15 दिवसात श्याम आणि ज्योतीची एंगेजमेंट व्हायला पाहिजे. ज्योती, दीपू, दीपू, ज्योती, झुरते मी दिन रात रे, तुझ बिन व्याकुल प्राण है, झुरते मी दिन रात रे, तुझ बिन व्याकुल प्राण है, जीवलग से हृदयासया, तुझा विना जग है सुने प्रियतमा, साजने प्रियतमा. मला तुझी खूप खूप आठवण येते. तू गेल्यापासून भूक, चैन, झोप सगळं सगळं गमावून बसलोय मी. सतत भास होतो की तू मला हाक मारतेस. ताबडतोब पत्र लिही. 4 दिवसात तुझं पत्र आलं नाही तर मी तुला भेटायला मुंबईला येईन. मग बेहत्तर आहे माझं काहीही झालं तरी. दुसरा दीपू. दीपू, अरे काय चालवलंस काय? अरे काय करतोस का दीपू? ए दीपू, अरे दीपू, अरे एकटा काय नांगर ओढतोयस? तुझे बैल काय संपावर गेले की काय? मला बोलवायचं मी आलो असतो. दीपू, दीपू, अरे काय चालवलंस काय? कशाला जीवाची हाल करून घेतोयस? 8 दिवस झाले पत्र पाठवून,
अजून पत्राचं उत्तर नाही. म्हणजे तू ज्योतीला पत्र पाठवलं होतंस? अरे अरे काय करतोस काय? अरे नक्कीच पोस्टाचा काहीतरी गोळ असणार. मागे मी चौथीत असताना माझ्या वडिलांनी मनी ऑर्डर केली होती पुस्तकांसाठी, कधी मिळाली माहितीये का? मी मॅट्रिकला नापास झाल्यावर. नाही लक्षा, मला यात काहीतरी काळबेर दिसतंय. ज्योती नक्कीच कसल्या तरी संकटात आहे. तू दीक्षित साहेबांना भेटलास? ते धरण्याच्या संदर्भात दिल्लीला गेलेत. मग आता मला वाटतं मी मुंबईला जाऊन येतो. तिला पाहिल्याशिवाय मला चैन नाही पडणार. अरे तिच्या आईने तुला पाहिलं तर तिला चैन नाही पडणार. मग मी आता काय करू? तू तू काय करू नकोस. जे काय करायचं ते मी करतो. मी जातो मुंबईला. तू? अरे मला पिक्चरच्या कामासाठी जायचं आहे सुभाष गाईकडे. सारखा फोन करतोय मला, तेव्हा ज्योतीला भेटून येतो. त्यात काय? अरे तिची मम्मी आड आली तर? मम्मी आड आली तर बजरंगालाच आडवा घालतो. एंगेजमेंटची जय्यत तयारी झालेली आहे. ज्योतीला तयार करायचं काम तुमचं. तिनं कोणताही प्रॉब्लेम निर्माण करता कामा नये. नाही नाही, दॅट यू डोंट वरी, ते तुम्ही माझ्यावर सोपा. पण मला भीती वाटते तिथे आंबेवाडीच्या पोराची. त्यांनी आयत्या वेळेला इथे येऊन काही धुमाकूळ घातला नाही म्हणजे मिळवलं. डोंट वरी आंटी, त्याचा बंदोबस्त करायची जबाबदारी माझी आहे. अरे पण आयत्या वेळेला त्याच्याबरोबर त्याचे जोडीदार इथे आले तर? नमस्कार, तुम्ही विद्या गौरी का? नाही, त्या बघा तिकडे. मी विद्या गौरी. नमस्कार. तिकडे तिकडे साहेब चला. हा त्या काय काम आहे? खालीवर भरपूर आहे. खालीवर अरे काय चाललंय इडियट, व्हॉट नॉनसेन्स इज दिस. आता बघ, नमस्कार विद्या गौरी. तुम्ही नमस्कार. काय हवंय तुम्हाला? मी जनगणना अधिकारी. अधिकारी? आपण मागच्या वर्षी झाली ना जनगणना? दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्यामुळे सरकारने ठरवलं दरवर्षी जनगणना करायची. जनगणना करून करून माझा नंबर वाढला. अहो पण मग त्यासाठी दोघं 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 ते माझे बॉडीगार्ड आहेत. म्हणजे माझ्या मागे कुत्री लागली तर हाकला वाटला. हे बघा, तुम्ही बंगल्याचा सगळा सर्वे करा. कोण कुत्री बित्री माणसं बिनसं दिसतात की बघा. जा जा जा. पण हातू दे, माझ्या विश्वासातला माणूस आहे. मी काय म्हणतो, हात कुठनं आला? नाही माझी फाईल. बोला मॅडम, तुमचं नाव? मिशिकाची आली मॅडम. नाही मॅडम, काम आहे. मी काय म्हणतो मॅडम, मला बोल. जरा आजोबा सरकता का जरा? प्लीज प्लीज प्लीज. म्हणजे काय फेस टू फेस बोलताय ना आम्हाला दोघांना? लांबचं दिसत नाही ना वय झालं. बोला मॅडम, तुमचं नाव? विद्या गौरी. विद्या गौरी. आडनाव लावत नाही? लावत नाही. नवीन दिसते ते आडनाव नाहीये. म्हणजे तुम्ही आडनाव लावत नाही? कमाल आहे, आजकालच्या बायका दोन दोन आडनाव लावतात. तुम्ही एक सुद्धा लावत नाही. बरं तुमचे मिस्टर कुठे असतात? ते इथं नसतात. कळलं? कळलं. इथं इथं नसतात. नसतात हे तू तुमचे वडील? शटअप शटअप. ते आमचे पाहुणे. पाहुणे? नमस्कार. मिस्टर मराठे. नमस्कार. आणि तो त्यांचा मुलगा. नमस्कार. माझा जावई. जावई? जावई? तुम्हाला काय झालं? कधी झाला जावई? अजून झाला नाहीये. होणार आहे. वाढणार आहे. वाढणार. परवाच एंगेजमेंट आहे. एंगेजमेंट परवा? तुम्ही का दचकते सर राहुलराव? मी म्हणजे लोकसंख्या वाढेल या भीतीनं दचकलो. तुम्हाला काही मुलं बाळ? एक मुलगी. मुलगी आहे. नाव काय तिचं? ज्योती. ज्योती. कुठं आहे ती? गेल्या वर्षीच्या जनगणना अधिकाऱ्यांनी हा प्रश्न विचारला नव्हता. या वेळेला जरा नियमात बदल झालाय. सरकारनं हुकूम दिलाय फक्त व्यक्तीचं नाव विचारू नका, तर ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही ते पहा. गेल्या वर्षी काय झालं, बऱ्याच लोकांनी घर सोडून गेलेले आणि जग सोडून गेलेले, सगळ्यांची नावं दिली. कुठं आहे ती? ती घरात नाही. घरात नाही? मग वरच्या खोलीत रडण्याचा आवाज कुणात येतोय? घेतो ना वरच्या गुंजीत काय? आता बघतो जाऊन मी. अच्छा काय आलं? थांबा, पाय गेला माझा. वरती कोणीही नाहीये आणि तुम्ही कुठेही जायचं नाहीये. अरे नक्कीच वरच्या रूम मध्ये कुणीतरी आहे. हा, आणि कोण आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. त्याआधी तुम्ही कोण आहात ते मला कळलं पाहिजे. येस दॅट्स राईट. म्हणजे तुम्ही नक्की जनगणना अधिकारी आहात? नॉन साइन्स. तुम्ही समजता काय? दाखवतो शंका आहे का? नुसती शंका नाही, चांगली खात्री आहे. तुम्ही जनगणना अधिकारी नाहीत. ओ मिस्टर, तुम्ही कुणाची बोलता याची कल्पना आहे का तुम्हाला? त्याची तू नाव काढून टाकीन, युगंडाला पाठवीन. त्याआधी तुम्ही जनगणना अधिकारी आहात हे तुम्हाला सिद्ध करून दाखवायला लागेल. त्याआधी आम्ही जनगणना अधिकारी नाही हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. आणि सिद्ध करून दाखवलं तर? दाखवलं तर मला चिकवतोय. दाखवलं तर अरे मिची उतरवून दे. घाबरले? घाबरले नाही लक्ष्मीशी. काय उतरवली?
मी तुला चांगली दिसते तू नो सोडू नको तुला चांगला सोडू नका तो तुला लवकरच सोडवणार आहोत आम्ही बजरंग सुद्धा आलाय माझ्या बरोबर बजरंग कुठे या खिडकीत मावळा नसताना म्हणून त्याला खाली शेडी धरून उभा केलाय तो बघ काय काळजी करू का त्रास घेतला तरी तुम्ही माझ्यासाठी जीवाची हाल करून घेऊ नकोस परवा साखरपुड्याच्या दिवशी तू खूप काही करून इथे हजर यू अशोक अशोक पहलवान गेट आउट आउट परवानगी शिवाय आत यायचं नाही अंडरस्टँड नाव गेट आउट मी फक्त माझ्या मालकाची परवानगी घेतो आणि ते खाली गाडीत तुमची वाट बघतायत दोन मिनिटात खाली यायचं ओके नमस्कार घोरपडे साहेब तुम्ही दिलेली शेवटची मुदत आज संपते मिस्टर मराठे आणखी फक्त दोन दिवस थांबा घोरपडे एकदा का माझ्या मुलाची एंगेजमेंट झाली की तुमच्या मुलाच्या एंगेजमेंटशी माझ्या पैशाचा काय संबंध आहे कारण एकदा का एंगेजमेंट झाली की आमचं नापास झालेलं टेंडर पास झालंच असं समजा काही लक्षात नाही आलं माझ्या मुलाची एंगेजमेंट आंबेवाडीच्या धरण प्रकल्पावरचे चीफ इंजिनियर दीक्षित यांच्या मुलीशी आहे आणि ती मुलगी रिलायबल इंडस्ट्रीजच्या चेअरपर्सन अँड मॅनेजिंग डिरेक्टर विद्या गौरी दीक्षित यांची एकुलती एक कन्या आहे कधी आहे एंगेजमेंट काय उद्या एंगेजमेंट आहे होय ज्योतीची श्याम बरोबर श्याम बरोबर वय जाऊन दे पोरा इसरून जातीला अरे लई मोठी माणसं आहेत ती आपला हात नाही पोहोचणार त्यांच्यापर्यंत आणि ती पोरगी बी पार इसरून गेली असेल तुला आतापासून अगं काय बोलतेस मावशी तू अगं ती पोर दीपूच्या वाट्याकडे डोळे लावून बसली आहे अगं दुर्गे तुला सांगतो ती पळून शादी जाईल म्हणून तिच्या आईने तिला कोंडून ठेवली काय सांगतोस काय बशरंग मामा हो ना कोंडून ठेवलंय होय मावशी तुला सांगतो ह्यो साखरपुडा झाला ना तर ती पोर काय जिवंत राहत नाही वर्षा होय दीपू अरे बघ दीपू बघत का उभारायला सीत आत्ताच्या आता मुंबईला जा आणि जिथं असाल तिथनं माझ्या पोरीला घेऊन येत पण दुर्गा आत्या तिच्या आईने धमकी दिली आहे ना ज्योतीला 18 वर्ष पुरी झालेली नाही आणि हा कायद्याने गुन्हा आहे कमळे फक्त 15 दिवसांनी तिला 18 वर्ष पूर्ण होत आहे आई लक्षा बजरंग मामा मी ज्योतीला घेऊन 15 दिवस कुठेतरी लपून बसतो 15 दिवसानंतर आंबेवाडीला येतो हा दीपू घाबरू नकस 15 दिवसांनी आल्यावर माझ्या तंबूचा तुला मांडव झालेला दिसेल तिथं दोघांचं उडून देऊ बार आई येतो मी घाबरू नको साई तुझे आणि आंबा मातेचे आशीर्वाद पाठीशी असताना मला कसलीच भीती नाही येतो मी आई आंबे माझ्या पोरांचा सांभाळ कर या 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 खूप उशीर केला विद्या गौरी जा बसा ना हॅलो 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 आंटी हाय श्याम कुठे अरे आहे ना आतमध्ये जा 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 आत जा नमस्ते या 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 घोरपडे साहेब या कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर थँक्यू थँक्यू विद्या गौरीजी हे माझे खास मित्र घोरपडे नमस्कार नमस्कार विद्या गौरीजी सगळे खास पाहुणे आलेत पण ज्योती कुठे दिसत नाही तिची मैत्रीण तिला तयार करते खरं तेव्हा ती यायला पाहिजे होती मी आलेच बघून ओके
तर मी काय म्हणत होतो घोरपडे. डॅड, माझ्या मित्रांनी बातमी आणली. काय? दीपक येतोय. व्हॉट? दीपक येतोय? होय घोरपडे. डोंट वरी मिस्टर मराठे, आपल्याकडे माणसं आहेत. नाना, रिलॅक्स मिस्टर मराठे, रिलॅक्स. हॅलो ज्योती. हॅलो. हॅलो. किती उशीर ज्योती. हॅलो मम्मी. मम्मी, किती मोठी मोठी लोक आली आहेत ना माझ्या एंगेजमेंटला. बरोबर आहे, छोटी लोक दूर आड गावी राहतात, त्यांच्यापर्यंत निमंत्रण पोहोचलंच नसेल. हॅलो श्याम. हाय ज्योती. आर यू हॅपी नाव? येस ऑफकोर्स. एंगेजमेंट नंतर पोहायला शिकून घे. हो नक्की. हे काय तुम्ही असं गप्पा का? ही एंगेजमेंटची पार्टी आहे, काही शोक सभा नाही. हे काय मम्मी, तू यांच्यासाठी काय मनोरंजनाचा कार्यक्रम नाही ठेवला? बेटा, तू फार छान गातेस खरं की नाही? हो मी गाते ना, पण मी गायला तुम्हाला आवडेल? ओ येस, व्हाय नॉट. अरे गाऊन तर दाखव. मम्मी, तुझ्या आत याची हिम्मत कशी झाली?
मुलीला घेऊन पळाला आहे. तुम्ही बघितलं का त्यांना? नाही बघितलं साहेब. काय माल भरलाय? लोकल माल भरलाय साहेब. चला उघडून दाखवा. हे भीमे उघडून दाखवतो साहेबांना. हवालदार चला उघडा. हे उघडे. मुलगी इथेच कुठे तरी आहे. चला दिसतोय. मग गेले कुठे? चला तिकडे बघूया. सुटलो. ज्योती, हे ज्योती, झोप आले? ये इकडे. हा सावकाश सावकाश, हळू हळू. डोंट वरी विद्या गौरीजी, त्या हरामखोराला मी लवकरात लवकर शोधून काढू. जाऊन जाऊन जाईल कुठे तो ज्योतीला घेऊन. अश्रू, काय झालं? दीपू, ही काय वेळ आली रे आपल्यावर? आपण जीवाच्या आकांतानं धावतोय आणि हे सर्व जग एका शिकारी कुत्र्याप्रमाणे आपल्या मागे लागले.
का आपण काय गुन्हा केला या जगाचा सांग ना. गुन्हा केला असता तर कदाचित या जगानं सोडून दिलं असतं आपल्याला. पण आपण प्रेम केलंय ज्योती, आणि प्रेम करणं हा गुन्हा असेल ना, तर हा गुन्हा आपण एकदा नाही दोनदा नाही पुन्हा पुन्हा करायचा. प्रेम केलं नाही केला गुन्हा, प्रेम केलं नाही केला गुन्हा, गुन्हा असा कर पुन्हा पुन्हा करतेच पुन्हा अशी येणार. प्रिये 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 सांगीन जगाला पुन्हा पुन्हा नाही जगणार एकमेका विना या हृदयाची ओढ कळे पुन्हा. प्रिये 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 साजणे प्रिये प्रिये साजणे. अडोसा मनांचा झरोसा दोन मनांचा झुलतो झोका. हा सूर सनैचे गगनी झुलतील या काट्यातून फुले बहरतील. सत्य होईल का या जगाला खुण्या प्रेम मधील का सांग ना साजना. अग जगाला कशाला आता भिणे एक रूप झाली दोन मने तोडून सारीच बंधने आलो तुझा तुझा तुझा. प्रेम केले नाही केला गुन्हा अच्छा गुन्हा असा करू पुन्हा पुन्हा हे डरतेच पुन्हा अशी येणा. प्रिये 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 जीवलगा प्रियतमा फुले फुलांनी सजले अच्छा राजा राणी दोघांचे प्रेम नगर हे. जोडीन गोडीन क्षण हे सरतील युगे युगे तू माझीच राहशील. स्वप्न हे फुले सत्य हो प्राणांची ही लावणीया बाजी करीन मी सारे जग राजी दुनियेला सांगीन तू माझी मी ही तुझा तुझा तुझा. अरे भीम केले नाही केला गुन्हा गुन्हा असा करू पुन्हा पुन्हा अग डरतेच पुन्हा अशी येणा. प्रिये 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 प्रियतमा आजची रात्र आपली अज्ञातवासाची शेवटची रात्र. दीपू उद्या माझ्या ज्योतीला 18 वर्ष पूर्ण होणार. दीपू खरंच ना आपल्याला लग्न करता येईल? हो ज्योती हो. उद्या उठायचं आणि सरळ आंबेवाडी गाठायची. अगर लक्ष्याचं टुरिंग टॉकीज आपली वाट पाहतच असेल. स्टेशन मी विद्या गौरी बोलते. लागला ज्योतीचा तपास? ज्योती ज्योती माझी मुलगी हो. मग तासा तासाने फोन करून काय होणार आहे?
अच्छा मग आता तासा तासानेच काय मिनटा मिनटाने फोन करणार मी तुम्हाला. आज 14 दिवस झाले अजून तुम्ही माझ्या मुलीला शोधून काढू शकत नाही. व्हॉट नॉनसेन्स. आय एम सॉरी, मी रागावले नाही पण मला काळजी वाटायला लागली तिची. आय होप तुम्ही तिला लवकरात लवकर शोधून काढाल प्लीज. डोंट वरी मॅडम. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मराठे काही तपास लागला नाही पण आता फार वेळ लागणार नाही. म्हणजे आंबेवाडीहून श्यामचा ट्रंक कॉल होता. काय? हो, आंबेवाडीतल्या लोकांनी एका टुरिंग टॉकीजचं रूपांतर लग्न मंडपात केलं आणि तो दीपू काकू ज्योतीला घेऊन पोहोचला. रे पोहोचला की त्या दोघांचं लग्न. मी ताबडतोब पोलिसात कळवते. विद्या गौरीजी त्याची काही गरज नाही. म्हणजे हे काम आम्ही आधीच केले. माझ्या माणसांनी आणि पोलिसांनी आंबेवाडीकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्याची नाकेबंदी केलेली आहे. त्याने गावाच्या वेशीत पाय ठेवला रे ठेवला की त्याला अटक होणार आहे. त्या मुलाचं काय वाटेल ते होऊ देव, पण मला माझी ज्योती सुखरूप मिळायला पाहिजे. विद्या तुम्ही नंतर या. ओके मॅडम. तू त्या मराठ्यांच्या मुलाशी ज्योतीचं लग्न लावतीस? तुला माहिती आहे तो मराठे काय लायकीचा माणूस आहे ते? तुला जर माहित नसेल तर मी काय सांगतो ते ऐक. ऐक, या माणसानं धरणाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी मला लाच देण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर डोंगरा एवढं कर्ज आहे आणि ते कर्ज सुद्धा त्यानं घोरपडे नावाच्या एका अट्टल बदमाशाकडून घेतलं. आणि आता ज्योतीला सून करून घेऊन तुझी रिलायबल इंडस्ट्री हडप करण्याचा त्याचा डाव आहे. तुम्ही सांगताय सगळं खरं आहे? यातलं एक अक्षर सुद्धा खोटं नाहीये. स्वतःचा मतलब साधण्यासाठी हा मराठे कुठल्याही थराला जाऊ शकतो. एंगेजमेंट मी कधीही रद्द करू शकते, पण दीपूनी आपल्या ज्योतीला पळवून नेलं त्याचं काय? अगं, ज्योतीचं नशीब दीपूनी तिला पळवलंय, नाही तर तिला वेठेल धरून या मराठ्यानं तुला आणि मला देशोधडीला लावलं असतं. पण ज्योतीचं काय केलं असते कल्पना देखील करवत नाही आणि अजूनही तो धोका टळलेला नाही. दीपू, दीपू, दीपू! भैरवनाथ, आजपर्यंत नेहमीच आमच्या पाठीशी राहिलास. आज आमच्या आयुष्यातला कसोटीचा दिवस आहे. या कसोटीच्या क्षणी साथ सोडू नकोस. दीपू! ज्योती, ज्योती! Ah!
असा धीर नाही सोडायचा. आता एवढी चढाई संपली की झालंच. त्या टेकडीच्या पलीकडे आपलं भाग्य आपली वाट बघते. कळत नाही झालं पाहिजे. अहो तुम्ही इथे काय करताय? आवरा लवकर. अजून नवरा नवरीचा पत्ता नाही. आवरा काय नवरा नवरी येत नाही. आपल्या दोघांचं लगेन उरकून काढा खाली आवाज काढी. एक तुम्ही टेन्शन मध्ये. दीपू आणि ज्योतीचा पत्ता नाही. आपलं काय उरकून घ्या. लक्ष्या लक्ष्या काळजी वाटते रो. पोर अजून आली नाही. अगं तू अजाबात काळजी करू नकस मावशे. अगं दीपू आता कोणत्या भी क्षणी ज्योतीला इथे घेऊन येईल बघ. अरे पण लक्ष्या मला तर वेगळीच भीती वाटायला लागली. आता तुला कसली भीती वाटी? अरे पोर सुरुंग पेरलेल्या वाटेनं तर यायची नाही. तर अकबर सुरू. आमच्या गावच्या सुरूला पळून घेऊन जातोस वैर मुच्चड. आम्ही काय बांगड्या भरल्यात वैर. काय बोलताय तुम्ही? उगे संभावित पडा साव आणू नका. तुम्ही काय लायकीचे आहात ते दीक्षितांनी सांगितलंय मला. अच्छा हेच काय ते दीक्षित साहेब चीफ इंजिनियर आंबेवाडी डॅम प्रोजेक्ट? नवरा बायको समजोता झालाय वाटत. चला बरं झालं आमच्या श्यामला सासू बरोबर सासराही मिळाला. फालतू बडबड बंद करा आणि ज्योतीला आमच्या ताब्यात द्या. श्यामशी तिचं लग्न या जन्मात होणं शक्य नाही. व्हॉट नॉनसेन्स. श्यामची एंगेजमेंट झाली आहे तिच्याशी. ती एंगेजमेंट रद्द झाली असं समजा. रद्द व्हायला ते काय धरणाचं कॉन्ट्रॅक्ट वाटलं की काय तुम्हाला मिस्टर दीक्षित? हा माझ्या इब्रतीचा प्रश्न आहे. इन्स्पेक्टर हा माणूस जबरदस्ती करतोय. मिस्टर मराठे यांच्या मुलीला यांच्या ताब्यात द्या नाही तर तुम्हाला नाईला जाणं अटक करावं लागेल. Thank you.
मग तू माशी काळजी करू नकोस, आधी ज्योतीला वाचतो. ज्योती सोन करून घ्यायची तुमची लायकी नाही किशोर, पण माझं चुकलं. तुमच्याच मुलाला जावई करून घ्यायची माझी लायकी नाही, मला माफ कर किशोर, माझं चुकलं, मला माफ कर. असं बोलू नका बाई, अव लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवानं बांधलेल्या असल्या तरी मैत्रीच्या गाठी आपणच बांधायच्या असतात. मी तुम्हाला विनंती करते, माझ्या आमच्या हो किशोर आमच्या मुलीला पदरात घ्या. कुणी पदरात घेतलं काय नाही घेतलं काय, या दोघांनी आपली एकमेकांची निवड केलेली आहे, आपण फक्त आशीर्वाद द्यायचा. आई तुझा आशीर्वाद आणि आपल्याला हॉर्न प्लीज. आयला स्पीड ब्रेकर ह्याला विचार. तुम्हाला मी आशीर्वाद देतो ना, पण प्रेमानं सांगता येत नाही. पण पाया